वीस ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली विविध राज्यातील राहणीमान जीवन पद्धत नृत्याविष्कार वाद्य वेशभूषा अशा विविध माध्यमातून अनेक राज्यातील कलाकारांनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं तब्बल अडीच तास चाललेल्या या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं करवी तालुक्यातील कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर वीस फेब्रुवारीपासून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव साजरा होतोय या उत्सवामध्ये पंचमहाभूतांचं महत्व विषद होणार आहे उत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली वरुणतीर्थ वेस इथून काळसिद्धेश्वर स्वामींच्या उपस्थितीत शोभायात्रेला प्रारंभ झाला सिद्धगिरी गुरुकुलममधील विद्यार्थी आणि महिला पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या अकलूज इथल्या जय हनुमान आणि रामबाबा हलगी ग्रुपनं ढोल ताशाचं सुंदर सादरीकरण केलं कळेरी मठातल्या आनंद आश्रमातील विद्यार्थी भगव्या वेशभूषेत यात्रेत सहभागी झाले होते अकोला इथल्या आदिवासी समाजातील पारंपरिक फुगडी नृत्याचं सव्वीस महिलांच्या पथकानं सादरीकरण केलं सातारा इथलं अकरा जणांचं तुतारी पथक कर्नाटक राज्यातील मुरडेश्वर इथलं वाद्य पथक प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळाचा सजीव देखावा एमएलजी हायस्कूलच्या विद्यार्थींनी साकारलेला सजीव देखावा सिक्कीम राज्यातील गोरखाली नेपाली नृत्याविष्कार तर हुब इथला जक्कलगी नृत्य प्रकार आदिवाशांचं कांबळ नृत्य आय ख्रिश्चन हायस्कूलचा शिवजन्मकाळ सोहळा देखावा एस्टर्न पॅटर्न हायस्कूलचं झांज पथक या मिरवणुकीत सहभागी झालं होतं यासोबतच रामानंदनगर इथलं वाघ्या मुरळी नृत्य म्हैसूर इथल्या मोठाल्या बाहुल्यांचा नृत्याविष्कार कागल तालुक्यातील शेंडूर इथलं टिपरी मेळा नृत्य संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचा देखावा दापोली इथल्या पाच पंढरीतील कोळी नृत्याविष्कार साताऱ्यातील गोंधळी नृत्य बुधवारी पेठेतील शाहू महाराज हायस्कूलचा शिवराज्याभिषेक देखावा लक्षवेधी ठरले या शोभायात्रेच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं आयुर्वेद रिटेलर्स असोसिएशनचे सदस्य विशिष्ट वेशभूषे सहभागी झाले होते हुबळीतल्या दुर्गामाता कडकलक्ष्मी देखाव्यानं उपस्थितांची मनं जिंकली छत्रपती शाहू विद्यालयाचा वीर शिवा काशीदांचा देखावा राजपथावर सादर झालेला साडेतीन शक्तीपीठांचा देखावा या शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण ठरलं शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पंचगंगा नदी इथं या शोभायात्रेचा समारोप झाला